आता तुमची शपथ घेऊन सांगतो, नंदाला मी पळून आणलेला नाहीये, ती आली आहे त्याला वेगळं कारण आहे, कारण तिचं माझ्यावर हे आणि माझं तिच्यावर ते आहे, हे आणि ते काय ते मामाला विचारा. मुकुंद सांगतो ते सगळं खरं आहे सरपंच, माझ्या समोर हे सगळं रामायण घडलेलं आहे. आता खात्री पटली मुकुंद, असाच असा त्या भगवंतरावाच्या घरी जा आणि ठणकावून विचार, म्हण माझं आणि नंदाच जुळलंय काकू. अरे येड्या, माझं म्हणजे तुझं आणि नंदाच जुळलंय, त्यात मध्ये काठी मारणारा तू कोण टिकोजीराव. बरं का मामा साहेब, या दोघांचं लगीन अगदी लहानपणापासूनच ठरलं. हो ना, मग ते होणारच. मुकुंदा चल उठ, चांगल्या कामात वेळ नको. काय मामा साहेब, मी त्या भगवंतरावांच्याकडे गेलो ना तर ते मला जिवंत ठेवणार नाही. एक वेळ वाघाच्या गोळीशिरून वाघाचा कान धरून बाहेर आणता येईल, पण भगवंतराव म्हणजे भूंब गेला नाही तर गोळी घाली. गोळी नाही, कुठलेही जटिल प्रश्न वाटाघाटी न सोडवावेत असा आमचा विश्वास. मुकुंदा बेटा चल निकोट. नाही पण काय, तुझ्या केसाला जरी धक्का लागला तर त्याच्या अंगावरचा केस ना केस उपटीन. बरे जातो, बरे बरे काकू येतो, जगलो वाटलं तो भेटीन पुन्हा. असं अभद्र बोल नको रे, पाठवतोय तिकडे त्याला. काय करणार, मी आहे जा पोचवायला. अक्का साहेब रडू नका, चिंता करू नका, सगळं व्यवस्थित होईल. मुलगा हुशार आहे सरपंच, बसा बसा बसा. लाइट डरपुक है लेका था. अरे प्यार किया तो डरना क्या, शादी के बिना मरना क्या. To watch more, log on to www.erosentertainment.com.